देशात कधी नव्हे ते ऐतिहासिक बहुमताने भाजपचं सरकार आलेलं आहे. एवढंच नाही तर अनेक राज्यांमध्ये भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाचं सरकार आहे. एवढ्यावरही त्यांची भूक भागत नाही म्हणून ते केंद्रीय यंत्रणांचा सातत्यानं गैरवापर करत आहेत. आज या देशामध्ये ईडी आणि केंद्रीय यंत्रणाचे अध्यक्ष भाजपच्या घरगड्यासारखे वागत आहेत. ईडी ही तर भाजपची दुसरी शाखाच झालेली आहे. या गोष्टीला कंटाळून या जनतेमध्ये मी आज औरंगाबाद शहरामध्ये बॅनर लावून 1 लाख रुपयाचं बक्षीस जाहीर करण्याचं ठरवलेलं आहे. ज्या कोणी भाजप नेत्यावर कारवाई केल्याचं किंवा काल परवा भाजपमध्ये गेलेले जे नेते आहेत त्यांच्यावर कारवाई चालू झाल्याचं जो कोणी नागरिक मला दाखवून देईल त्याला मी 1 लाख रुपये देण्याचं ठरवलेलं आहे. तरी या संधीचा लाभ घेऊन 1 लाख रुपये जिंकण्याचा किमान भाजप कार्यकर्त्यांनी तरी प्रयत्न करावा असं माझं त्यांना खुलं आवाहन आहे. धन्यवाद.